आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील इच्छुकांनी वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला असून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करणारे रंजन ठाकरे यांनीही निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले रंजन ठाकरे यांनीही मित्रपरिवार हितचिंतक आणि समर्थकांचा मेळावा आयोजित करून विधानसभेच्या निवडणुकीची चाचपणी केली आहे. या चाचणीसाठी रंजन ठाकरे यांनी नाशिक पुणे महामार्गावरील श्रीकृष्ण लॉन्स येथे मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, काँग्रेस शहर अध्यक्ष आकाश छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय खैरनार, बॉबी काळे, मुकेश सहाणे, मनोहर कोरडे, निवृत्ती अरिंगळे, संतोष सोनपसारे, आसिफ जानोरकर, अशोक सावंत, अर्जुन पगारे, सुनील जगताप, नरेश पाटील, दिलीप साळवे, गणेश पवार उपस्थित होते. या मिसळ पार्टीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत उतरायचं की नाही याची चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रदेशाध्यक्ष आणि अनेक या लोकांना, नेते मंडळींना या ठिकाणी मी आग्रह केला की ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिक मध्यची जागा सुटली पाहिजे. शहरातल्या दोन जागांवर आम्ही आग्रह धरलेला आहे, परंतु त्याचा निर्णय पुढे लागेल. आज त्याचा निर्णय लागेलच याची शक्यता नाही, परंतु हे करत असताना अनेक मित्रांनी सांगितलं की जुन्या नाशकासारख्या भागात तुम्ही वाढलेले आहात, त्या भागात तुमचा सर्वदूर असा संपर्क आहे, नव्याने निर्माण झालेला गंगापूर रोड, कॉलेज रोड सारख्या भागात तुम्ही राहतात, तिथे तुम्ही सामाजिक आणि राजकीय काम अनेक वर्षापासून करताय. माझे अनेक सहकारी हे जुन्या नाशकामध्ये किंवा टाकळी आणि या परिसरामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, आणि या सगळ्यांचा आग्रह लक्षात घेऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत येणारी विधानसभा या ठिकाणी लढली पाहिजे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार या ठिकाणी उपस्थित झाले. अनेक या शहरातली सिनियर मंडळी या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलेली आहे, आणि म्हणून या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळे जर माझ्या पाठीशी असाल तर मी पाहिजे तो संघर्ष करायला या ठिकाणी तयार आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने चांगलं काम केलं, त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे, एवढ्या मोठ्या पक्षाचे, आदित्यदादांच्या पक्षाचे, नाशिक सारख्या मोठ्या शहराचे, महापालिकेचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्या कामाची आपल्या सारख्याला यावं वाटेल असं काम ते करतात. आपली त्यांची तुलना पण होऊ शकत नाही, त्यांच्या तुलनेत आपण खूप लहान आहोत खरं सांगतो. आणि एवढं चांगलं काम करता करता आज मी त्यांचं शेवटचं एखादं दुसरं वाक्य ऐकलं, बहुधा या ठिकाणी बहुधा विधानसभेची चर्चा झालेली दिसते असं मला वाटतं. आणि त्या चर्चेमध्ये कदाचित तुम्ही सगळ्यांनी रंजन भाऊंना आग्रह केलेला दिसतो असं मला वाटतं. बरोबर आहे का? हा, हे जर बरोबर असेल तर मला असं वाटतं की तुमची, रंजन भाऊंपेक्षा तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करेल की या अशा मतदारसंघामध्ये काम करताना, हा भाऊ सामाजिक मतदारसंघ आहे, हा काही कोणत्या एका मराठा समाजाचा, हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, वेगवेगळ्या समाजाचा असा कॉस्मोपॉलिटन असा मतदारसंघ आहे, आणि याच्यामध्ये सर्व समाजाची नाडी ओळखणारा एखादा कार्यकर्ता म्हणून काम करणारा नेता जर त्या ठिकाणी असेल तर मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणून मी तुमचं कौतुक करेन की तुम्ही रंजन भाऊंचं नाव त्या दृष्टीने इच्छुक म्हणून या ठिकाणी हेरलेलं आहे, म्हणून मी तुमचं कौतुक करेन. मला कल्पना नाही काय होणार आहे, कारण रंजन भाऊ हे आम्ही महायुतीमध्ये आहे आणि महायुतीच्या सगळ्या महायुतीमध्ये सुद्धा रंजन भाऊंना, महायुतीच्या नेत्यांमध्ये सुद्धा त्यांच्या शब्दाला महत्त्व आहे, त्यांना एक चांगला नेता म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यामुळे त्यांना काही आपण वेगळं रेकमेंड करावं असं मला वाटत नाही. ही जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला आहे ते तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे. अनेक जागांमध्ये फेरबदलही होतील या ठिकाणी. अजितदादांशी ज्यावेळेस आम्ही बोलतो, काही जागा विदर्भातल्या बदलल्या जातील, काही जागा आमच्याकडच्या बदलल्या जातील, आमचे काही लोक जिथं सिटिंग असतील तिथं काही होऊ शकतं असं काही. या पार्श्वभूमीवर
मला असं वाटतं की माझ्यासारख्यालाही तुम्ही एक छोटा कार्यकर्ता म्हणून, तुम्ही सगळी मोठी मंडळी आहे, एक छोटा कार्यकर्ता म्हणून जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी मी नक्की रंजन भाऊंच्या नावाचा आग्रह धरेल. सद्यस्थितीत नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघ महायुतीच भाजपकडे आहे. प्राध्यापिका देवळी आणि फरांदे ह्या विधानसभा मतदारसंघाच्या गेल्या 10 वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. तरी देखील रंजन ठाकरे यांनी मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केल्यानं महायुतीतच निवडणुकीवरून दावेदारी वाढली आहे. मात्र यंदा रंजन ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा मानस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. नमस्कार, मी ॲडव्होकेट मयूर बोरसे. आम्हाला जेव्हापासून कळतं आम्ही तेव्हापासून भाऊंना बघतो. भाऊ असं नेता आहे की त्यांनी आजपर्यंत पक्षाला कोणत्या पदाची मागणी केली नाही. त्यांच्या कार्याला बघून जे आता आतापर्यंत पक्षांनी त्यांना पद देत आले आहे. पण आता सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाऊसारखा हुशार अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे ते विधानसभेत असलं पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी भाऊसारखं नेतृत्व विधानसभेत गेलं पाहिजे. म्हणून सर्वांनी भाऊंना विनंती केली की आपण यावेळेस उमेदवारी जाहीर करावी आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन भाऊंनी जे आहे ते उमेदवारी जाहीर केली. पक्षाने तिकीट देऊ ना देऊ आम्ही जीवाचं रान करून भाऊंना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. रंजन भाऊ तू मागे वळव.